नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आज आपण पाहणार आहोत 26 सप्टेंबर 2021 रोजी जी महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच सेट परीक्षा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयामध्ये झाली होती, त्याचा पेपर नंबर 2 बुकलेट कोड ए आहे. आणि यामध्ये या अगोदर 1 ते 50 प्रश्नांची चर्चा आपण केलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न 51 ते 100 पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात. हा व्हिडिओ 51 पासून 100 प्रश्नांचा होणार आहे. अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण यामध्ये 50 प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. प्रश्न 51, असर्शन, वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिस प्रोव्हाइड्स अ सिंगल इंटरफेस टू सर्च ऑल रिसोर्सेस ऑफ द लायब्ररी. ग्रंथालयातील सर्व स्त्रोत शोधण्यासाठी वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिस सिंगल इंटरफेस प्रदान करते. आणि हे वाक्य बरोबर आहे. रीजन, इट ब्रिंग्स रिझल्ट्स फ्रॉम ऑल डेटाबेसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगभरातील सर्व डेटाबेस मधून परिणाम शोधून आणते. हे मात्र वाक्य चूक आहे. त्यामुळे उत्तर आहे ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. सो आन्सर इज सी. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 52वा. तो प्रश्न आहे 52वा. द सब्जेक्ट नॅनो टेक्नॉलॉजी इज अन एक्झाम्पल ऑफ हाऊ नॉलेज ग्रोज बाय. टिंबटिंब हे ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचे उदाहरण आहे. आणि उत्तर आहे फ्युजन. उत्तर आहे फ्युजन. प्रश्न बघूयात. प्रश्न 53वा. विच ऑफ द फॉलोइंग कॅटलॉग कोड इज बेस्ड ऑन ICCP. खालील पैकी कोणती तालिका संहिता ICCP वर आधारित आहे. आणि उत्तर आहे डी AACR 1. ही तालिका संहिता ICCP वर आधारित आहे. प्रश्न 54वा. कॅटलॉगिंग ऑफ वेब डॉक्युमेंट्स कॅन बी डन बाय युझिंग. पुढील पैकी कोणत्या प्रमाणाच्या सहाय्याने वेब प्रलेखांचे तालिकीकरण करता येईल. उत्तर आहे सी डब्लिन कोर. कॅटलॉगिंग ऑफ वेब डॉक्युमेंट्स कॅन बी डन बाय युझिंग डब्लिन कोर. डब्लिन कोर या प्रमाणाच्या सहाय्याने वेब प्रलेखांचे तालिकीकरण करता येईल. पुढचा प्रश्न आहे 55वा. द क्लास नंबर फॉर द बेसिक सब्जेक्ट जिओलॉजी इन कोरन क्लासिफिकेशन इज. द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीत भूगर्भशास्त्र या मूळ विषयासाठी टिंबटिंब हा वर्गांक आहे. आणि तो वर्गांक आहे H. जिओलॉजी साठी H हा वर्गांक आहे. मग कोलन क्लासिफिकेशन मध्ये जी कोणत्या सब्जेक्ट साठी वापरला जातो, तर तो बायोलॉजी या सब्जेक्ट साठी G वापरला जातो. बॉटनी या सब्जेक्ट साठी I वापरला जातो. तर HX हे मायनिंग या सब्जेक्ट साठी वापरले जाते. उत्तर आहे बी H. क्लास नंबर फॉर द बेसिक सब्जेक्ट ऑफ जिओलॉजी इन कोलन क्लासिफिकेशन. प्रश्न 56वा. व्हाइल क्लासिफाइंग डॉक्युमेंट्स बाय एनी स्कीम ऑफ क्लासिफिकेशन वी यूज. कोणत्याही वर्गीकरण पद्धतीप्रमाणे ग्रंथांचे वर्गीकरण करताना टिंबटिंबचा विचार केला जातो. आणि 1, 3 आणि 4 ही उत्तर बरोबर आहेत. 1, 3 आणि 4
आयडिया प्लेन, वर्बल प्लेन आणि नोटेशनल प्लेन यांचा विचार केला जातो, फक्त नॅचरल प्लेन याचा विचार केला जात नाही. त्यामुळं व्हाइल क्लासिफाइंग डॉक्युमेंट्स बाय एनी स्कीम ऑफ क्लासिफिकेशन वी यूज आयडिया प्लेन, वर्बल प्लेन अँड नोटेशनल प्लेन. सो आन्सर इज डी, 1, 3 and 4 आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 57. प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टम पूर्व समन्वित निर्देशन पद्धती म्हणजे 1, 3, 4 हे ऑप्शन्स बरोबर आहेत. प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टम इज कन्व्हेन्शनल इंडेक्सिंग सिस्टम, यूजेस स्ट्रिंग ऑफ टर्म्स टू डिफाइन सब्जेक्ट कंटेंट ऑफ डॉक्युमेंट्स, एंड बिफोर कलेक्शन ऑफ इंडेक्स एंट्रीज. पूर्व समन्वित निर्देशन पद्धती पारंपरिक निर्देशन पद्धती आहे, विषय स्पष्ट करण्यासाठी संज्ञांची श्रृंखला वापरते, निर्देश नोंदींचा संग्रह करते. त्यामुळे सी हे उत्तर बरोबर आहे. 1, 3 and 4 आर करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 58. विच ऑफ द फॉलोइंग आर द आय एस बी डी फॉर्मॅट्स, खालील पैकी आय एस बी डी चे नमुने कोणते आहेत. 1, 2, 4 आर करेक्ट. आय एस बी डी ई आर, आय एस बी डी सी आर आणि आय एस बी डी पी एम हे फॉर्मॅट्स आय एस बी डी चे आहेत. सो आन्सर इज सी, 1, 2 and 4 आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 59. Arrange the following forms applying the principle of canonical sequence for the basic subject literature. ललित साहित्य या मूळ वर्गासाठी खालील साहित्य प्रकारांची पारंपरिक क्रमानुसार रचना करा. सगळ्यात अगोदर येत ते म्हणजे पोएट्री, त्यानंतर ड्रामा, त्यानंतर फिक्शन आणि सगळ्यात शेवटी येते ते म्हणजे लेटर्स. म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे. पोएट्री, देन ड्रामा, देन फिक्शन, देन लेटर्स. सो आन्सर इज सी अँड द सिक्वेन्स इज 4, 1, 2, 3. क्वेश्चन 60. क्वेश्चन नंबर 60. Arrange the facets in logical order. पैलूंची क्रमवार रचना करा. आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळेस कोलन क्लासिफिकेशनचा आपण विचार करतो त्यावेळेस पी एम ई एस ई एस टी हा सिक्वेन्स असतो आणि ई एक्स त्याच उत्तर आहे. तर सगळ्यात अगोदर उत्तर आहे डी आणि या पद्धतीने क्रम लावलेला आहे. म्हणजेच काय, हा क्रम पर्सनॅलिटी, त्यानंतर मॅटर, त्यानंतर एनर्जी, त्यानंतर स्पेस आणि त्यानंतर टाइम असा हा पी एम ई एस टी पैलूंची क्रमवार रचना या पद्धतीने होते. पर्सनॅलिटी, मॅटर, एनर्जी, स्पेस, टाइम. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा लिस्ट 1 विथ लिस्ट 2. पीकबू याची जोडी आहे ऑप्टिकल को इन्सिडन्स याच्याशी, त्यानंतर युनिटम इंडेक्सिंग. युनिटम इंडेक्सिंग हे पोस्ट कोऑर्डिनेटिंग इंडेक्सिंग आहे, पोस्ट कोऑर्डिनेट इंडेक्सिंग. चेन इंडेक्सिंग, चेन इंडेक्सिंगची जोडी आहे फॉल्स लिंक.
चेन इंडेक्सिंग मध्ये फॉल्स लिंक असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं QKWOC क्वॉर्क याची जोडी आहे प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग. प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग उत्तर आहे बी. प्रश्न 62वा. स्टेटमेंट ए अँड स्टेटमेंट बी दे हॅव गिव्हन फॅसिटायझेशन अँड द स्केड्युलिंग ऑफ डीपर निमोनिक्स विच आर लेफ्ट अनस्केड्युल्ड नीड टू बी मोर ऑब्जेक्टिव्ह. विधान ए पैलू युक्तीकरण आणि सखोल स्मृती सुलभ अनुसूची तयार करण्याचे राहिलेले काम जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असण्याची गरज आहे आणि हे वाक्य बरोबर आहे. स्टेटमेंट बी द मोर दिस वर्क इव्हॉल्व्स द मोर इफेक्टिव्हली विल क्लासिफिकेशन बिगिन टू फंक्शन ॲज अन इंटरनॅशनल लँग्वेज फॉर द एक्झॅक्ट अँड एक्सपेडिशियस सर्व्हिस. या कामाचा जितका विकास होईल तितक्या कार्यक्षमतेने वर्गीकरण अचूक आणि त्वरित सेवा देणारी आंतरराष्ट्रीय भाषा ठरेल आणि हे देखील वाक्य बरोबर आहे. सो आन्सर इज सी. बोथ ए अँड बी आर ट्रू. प्रश्न 63वा आणि प्रश्न आहे असर्शन रिझन. असर्शन वाचूया. इन AACR 2 इन केस ऑफ एडिटेड बुक्स द मेन एंट्री इज गिव्हन अंडर टायटल. AACR 2 प्रमाणे संपादित ग्रंथाची मुख्य नोंद ग्रंथ नामाप्रमाणे केली जाते. बरोबर आहे. रिझन एडिटर इज नॉट अन ऑथर. संपादक हा ग्रंथकार नाही. हे देखील वाक्य बरोबर आहे. सो बोथ ए अँड आर आर ट्रू. सो सी इज द आन्सर. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 64वा. असर्शन आणि रिझन दिलेला आहे. DDC फॉलोज 7 इयर्स रिव्हिजन सायकल. सुधारित आवृत्त्या काढण्यासाठी DDC 7 वर्षाचे कालचक्र अवलंबिते. रिझन द युनिवर्स ऑफ नॉलेज इज डायनॅमिकली ग्रोईंग. ज्ञान विश्वाची वृद्धी गतिशील आहे. आणि दोन्ही वाक्य बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर आहे ए. बोथ ए अँड आर आर टू. DDC 7 वर्षाचे कालचक्र अवलंबिते. सुधारित आवृत्त्या काढण्यासाठी हे वाक्य देखील बरोबर आहे. आणि ज्ञान विश्वाची वृद्धी गतिशील आहे हे देखील वाक्य बरोबर आहे. सो आन्सर इज ए. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आणि अतिशय सोपा मॅनेजमेंट या युनिट मधला प्रश्न. द मॅनेजमेंट प्रिन्सिपल स्केलर चेन शोज. स्केलर चेन हे व्यवस्थापन तत्व टिंबटिंब दर्शविते आणि हे दर्शविते अथॉरिटी स्ट्रक्चर. अधिकाराची संरचना दर्शविते. म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न 66वा. द क्वेश्चन नंबर 66. द टर्म बी स्पीकिंग फॉर रिझर्वेशन ऑफ बुक्स इज यूज्ड बाय. यस आर रंगनाथन. पुस्तकांच्या आरक्षणासाठी बी स्पीकिंग ही संज्ञा कोणी उपयोगात आणली. उत्तर आहे एस आर रंगनाथन. सी हे उत्तर आहे. प्रश्न 67वा. लिपकॉल प्लस इज अ टूल फॉर मेजरिंग लायब्ररी सर्व्हिसेस. क्वालिटी इज डेव्हलप्ड बाय असोसिएशन ऑफ रिसर्च लायब्ररीज. लिपकॉल प्लस हे ग्रंथालयाच्या सेवांच्या गुणवत्तेच्या मापनाचे तंत्र टिंबटिंबने विकसित केले आहे. असोसिएशन ऑफ रिसर्च लायब्ररीज यांनी लिपकॉल प्लस हे टूल विकसित केले आहे. प्रश्न 68वा. डॅश डॅश इज नॉट अ पार्ट ऑफ PQM.
सकल गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये टिंबटिंब समाविष्ट नाही आणि मार्केटिंग याचा समावेश टीक्यूएम मध्ये होत नाही, परंतु कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, एम्प्लॉई इन इन्व्हॉल्वमेंट आणि कम्युनिकेशन या तिन्हींचा देखील अंतर्भाव टीक्यूएम मध्ये होतो, फक्त मार्केटिंगचा होत नाही. म्हणून मार्केटिंग इज नॉट अ पार्ट ऑफ टीक्यूएम. पुढचा प्रश्न बघूयात. हु डिफाइंड क्वालिटी ऍज फिटनेस फॉर यूज. उपयोगासाठीची योग्यता ही गुणवत्तेची व्याख्या कोणी केली आहे? आणि ही व्याख्या दिली आहे जोसेफ एम जुरान यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न आहे 70वा, क्वेश्चन नंबर 70. असर्शन ए, नॉलेज मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग नॉलेज ऍसेट्स. ज्ञान व्यवस्थापन ही ज्ञान संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे आणि हे वाक्य बरोबर आहे. टूल्स लाईक टेक्सोनॉमीज आर यूज्ड फॉर नॉलेज मॅनेजमेंट. टेक्सोनॉमी सारखी साधने ज्ञान व्यवस्थापनासाठी वापरली जातात, हे देखील वाक्य बरोबर आहे. आणि म्हणून बोथ ए अँड आर ट्रू, सो सी इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा, लिस्ट वन लिस्ट टू. अँड हियर लाईन ऍटम बजेट, लाईन ऍटम बजेट. आणि याची जोडी आहे बेस्ड ऑन डिटेल इन्फॉर्मेशन फॉर इच हेड, बेस्ड ऑन डिटेल इन्फॉर्मेशन फॉर इच हेड. लाईन ऍटम बजेट याचं वैशिष्ट्य काय, प्रत्येक शीर्षकाच्या सखोल माहितीवर आधारित आहे, म्हणून याची जोडी 100 लागते. आता बघूयात फॉर्म्युला बजेट. डू नॉट परमिट व्हेरिएशन. फॉर्म्युला बजेट डू नॉट परमिट व्हेरिएशन. फॉर्म्युला बजेट बदल करण्यास अनुमती नसते. त्यानंतर PPBS, बेस्ड ऑन प्लॅनिंग एज वेल एज प्रोग्रॅमिंग. नियोजन आणि उपक्रमाधारित हे बजेट आहे PPBS. हे बजेट आहे नियोजन आणि उपक्रमाधारित. आणि शेवटच आहे झिरो बेस्ड बजेट ZBB. आणि हे बजेट स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच, ZBB शून्यापासून सुरुवात होते. म्हणून ए हे उत्तर आहे. लाईन ऍटमची जोडी लागते ती बेस्ड ऑन डिटेल्ड इन्फॉर्मेशन फॉर इच हेड याच्याशी. त्यानंतर फॉर्म्युला बजेटची जोडी लागते ती डू नॉट परमिट व्हेरिएशन याच्याशी. PPBS या बजेटची जोडी लागते बेस्ड ऑन प्लॅनिंग एज वेल एज प्रोग्रॅमिंग. आणि झिरो बेस्ड बजेट म्हणजे ZBB ची जोडी लागते स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच, शून्यापासून सुरुवात. त्यामुळे ए हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. असर्शन रिझन, प्रश्न 72. असर्शन ए, TCP इज कॉल्ड ऍज अ रिलायबल डिलिव्हरी प्रोटोकॉल. TCP ला विश्वासार्ह वितरण प्रोटोकॉल म्हणतात. वाक्य बरोबर आहे. रीजन, TCP मेक्स श्युअर दॅट वॉट एव्हर इज सेंट बाय द सेंडिंग मशीन इज रिसिव्ड इंटॅक्ट बाय द डेस्टिनेशन. प्रेषण यंत्राद्वारे जे काही पाठवले जाते ते योग्य ठिकाणी अखंडित स्वरूपात प्राप्त होईल याची TCP खात्री करते. हे देखील वाक्य बरोबर आहे. सो बोथ ए अँड आर ट्रू. And A is the answer. Option A is answer. दोन्ही ही बरोबर आहे. प्रश्न 73वा. हा प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग अँड फाइंड द करेक्ट आन्सर फ्रॉम द कोर्स गिव्हन बिलो. जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतांकामधून योग्य पर्याय निवडा. RTF याची जोडी लागते
मायक्रोसॉफ्ट शी आरटीएफ मायक्रोसॉफ्ट पीडीएफ पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट याची जोडी अडॉप्टशी लागते. TIFF याची जोडी एल्डसची लागते आणि AU याची जोडी सन मायक्रोसिस्टमशी लागते. यामुळे उत्तर आहे बी. पुन्हा एकदा सांगतो आरटीएफ मायक्रोसॉफ्ट पीडीएफ अडॉब TIFF एल्डर्स आणि AU सन मायक्रोसिस्टम. म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न 74 अगेन मॅच द फॉलोइंग फाइंड द करेक्ट आन्सर फ्रॉम द कोर्स गिव्हन बिलो. जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतांकातून योग्य पर्याय निवडा. आपण लिस्ट 1 आणि लिस्ट 2 बघूया. यामध्ये लिस्ट 1 आहे डिलिव्हरी ऑफ पॅकेट्स फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन आणि याची जोडी लागते नेटवर्क लेअरशी. डेटा ट्रान्समिशन रेट याची जोडी लागते ती फिजिकल लेअरशी. त्यानंतर ऍक्सेस टू नेटवर्क रिसोर्सेस हा आहे ऍप्लिकेशन लेअर. प्रोव्हाइड हॉप टू पॉप डिलिव्हरी आणि याला मात्र जोडी लागते ती लागते डेटा लिंक लेअरशी जोडी लागते. अशा पद्धतीने या जोड्या लागतात. OSI चे 7 लेअर, त्यापैकी 4 लेअर त्यांनी दिलेले आहेत आणि त्याची वैशिष्ट्ये त्यांनी लिस्ट 1 मध्ये दिलेले आहेत. या जोड्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून उत्तर आहे 3412. आन्सर इज सी 3412. बघा डिलिव्हरी ऑफ पॅकेट फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन नेटवर्क लेअर पहिला 3. त्यानंतर बघा डेटा ट्रान्समिशन रेट त्याला आहे फिजिकल लेअर म्हणजेच 4 3 4. त्यानंतर ऍक्सेस टू नेटवर्क रिसोर्सेस याची जोडी आहे ऍप्लिकेशन लेअरशी. आणि शेवटी प्रोव्हाइड हॉप टू पॉप डिलिव्हरी डेटा लिंक लेअर याच्याशी जोडी लागते. म्हणून 3 4 1 2 अशा जोड्या लागतात. सी हे उत्तर आहे. अरेंज द फॉलोइंग लायब्ररी सॉफ्टवेअर अकॉर्डिंग टू देअर इयर ऑफ ओरिजिन. खाली दिलेल्या ग्रंथालय आज्ञावलींची त्यांच्या उत्पत्ती वर्षानुसार रचना करा. आता उत्पत्ती वर्ष पहिल्यांदा बघूया. सगळ्यात जुनं जे आहे ते आहे कोहा, जे की 2000 साली अस्तित्वात आलं. त्यानंतर PHP माय लायब्ररी हे 2001 साली अस्तित्वात आलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते ABCD हे 2005 मध्ये आले आणि न्यू जेनलिप हे सगळ्यात लेटेस्ट या जोड्या लावा मध्ये किंवा या 75व्या प्रश्नामध्ये 2008 साली आलेला आहे. त्यामुळं सिक्वेन्स आहे 3 1 4 2. जसं की पहिल्यांदा कोहा, त्यानंतर PHP माय लायब्ररी, त्यानंतर ABCD आणि त्यानंतर न्यू जेनलिप. त्यामुळे उत्तर आहे बी. प्रश्न 76वा व्हर्च्युअल रियालिटी इज डिस्क्राइब्ड ऍज अन एक्सपिरियन्स विच एनकम्पसेस सेन्सेस सच ऍज. आभासी वास्तविकतेच्या अनुभवाच्या वर्णनामध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब जाणीवांचा समावेश होतो. आणि खूप सोपं उत्तर आहे साईट अँड टच 1 and 2. दृष्टी आणि स्पर्श 1 and 2 आर करेक्ट. सो आन्सर इज ए. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 77वा. विच आर द फीचर्स ऑफ लायफाई. लायफाईची वैशिष्ट्ये कोणती आहेत. दोन वैशिष्ट्ये आहेत प्रामुख्याने.
distance of communication is greater than Wi-Fi. Wi-Fi पेक्षा संप्रेषणाचे अंतर जास्त असते. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे, Wi-Fi signals are unsusceptible to outside attacks. Wi-Fi signals are unsusceptible to outside attacks. Wi-Fi signals वर बाहेरील हल्ल्यांचा परिणाम होत नाही. हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य Wi-Fi-चं आहे. त्यामुळे 1 and 3 आर करेक्ट. सो आन्सर इज बी. प्रश्न 78वा, विच टर्म coined by Professor Harald Haas while giving a talk on wireless data from every light. प्रत्येक प्रकाशापासून वायरलेस डेटावर चर्चा करताना प्रोफेसर हेराल्ड हास यांनी कोणत्या संज्ञेची निर्मिती केली होती? Wi-Fi या संज्ञेची निर्मिती त्यांनी केली होती. त्यामुळे उत्तर आहे बी, Wi-Fi. पुढचा प्रश्न आहे 79वा, which type of protocol is used by interface for public data network, PDN, public data network. सार्वजनिक डेटा नेटवर्क मध्ये इंटरफेस साठी कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल वापरला जातो? आणि तो प्रोटोकॉल आहे X.25. उत्तर आहे ए. पुढचा प्रश्न 80वा, वेब ट्रॅव्हलर इज ऑल्सो कॉल्ड ऍज. वेब क्रॉलरला टिंबटिंब असेही म्हणतात. वेब क्रॉलरला वेब स्पायडर असे देखील म्हणतात. उत्तर आहे बी. पुढचा प्रश्न 81वा, विच ऑफ द फॉलोइंग कम्युनिकेशन मोड्स सपोर्ट्स टू वे ट्रॅफिक बट इन ओनली वन डिरेक्शन ऍट अ टाइम. खालील पैकी कोणती संप्रेषण यंत्रणा एका वेळी एकाच दिशेने परंतु द्विमार्गी संप्रेषणाचे समर्थन करते? आणि ही यंत्रणा आहे हाफ डुप्लेक्स. हे उत्तर आहे. प्रश्न 82वा, द मोबाईल ऍप्लिकेशन प्रोटोकॉल मीन्स MAP टिपिकली रन्स ऑन टॉप ऑफ विच प्रोटोकॉल. मोबाईल ऍप्लिकेशन प्रोटोकॉल MAP प्रामुख्याने कोणत्या प्रोटोकॉलच्या वरती काम करते? आणि हे काम करते SS7 या प्रोटोकॉलच्या वरती. पुढचा प्रश्न आहे 83वा, विच वी ऑफ बिग डेटा इज कन्सर्न विथ द इंटेग्रिटी ऑफ डेटा. बिग डेटाचा कोणता व्ही डेटाच्या विश्वासार्हतेशी संबंधित आहे? वेरॅसिटी, सत्यता याच्याशी संबंधित हा व्ही बिग डेटामध्ये आहे. वेरॅसिटी हे उत्तर आहे. उत्तर आहे डी. रोअर वॉज फायनान्शियली सपोर्टेड बाय. रोअरला टिंबटिंबनी आर्थिक मदत केली होती. जिस्क यांनी आर्थिक मदत केली होती. JISC यांनी आर्थिक मदत रोअरला केली होती. प्रश्न 85, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन इज मेंबर ऑफ कीपर्स रजिस्ट्री. पुढील पैकी कोणती संस्था कीपर्स रजिस्ट्रीचा सदस्य आहे? आणि ती संस्था आहे हाथी ट्रस्ट. पुढचा प्रश्न 86 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ पॅसिव्ह RFID टॅग्स. निष्क्रिय RFID टॅगचे गुणधर्म कोणते आहेत? आणि दोन गुणधर्म आहेत बघा, 3 आणि 4 हे उत्तर बरोबर आहे. पहिला गुणधर्म मोर एक्सपेन्सिव्ह दॅन ऍक्टिव्ह टॅग्स.
सक्रिय टॅग्स पेक्षा अधिक महाग आहे. मेमरी इज ग्रेटर दॅन ऍक्टिव्ह टॅग्स. सक्रिय टॅग्स पेक्षा मेमरी जास्त आहे. 3 आणि 4 हे उत्तर करेक्ट आहे, त्यामुळे सी हे उत्तर आहे. प्रश्न 87. OSS ओपन सोर्स सॉफ्टवेअर ऑफर्स द फॉलोइंग सॉफ्टवेअर्स युझिंग क्लाउड कॉम्प्युटिंग. क्लाउड कॉम्प्युटिंग वापरून OSS खालील आज्ञावली उपलब्ध करते, म्हणजे कोहा आणि डिस्पेस हे जे दोन सॉफ्टवेअर आहेत त्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंगचा वापर करता येतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1 and 3 आर करेक्ट, सो आन्सर इज सी. पुढचा प्रश्न, प्रश्न आहे 88 आणि प्रश्न, द लिंक्ड डेटा इज बिल्ट अपॉन द स्टँडर्ड वेब टेक्नॉलॉजीज सच एज. टिंबटिंब प्रमाणित वेब तंत्रज्ञानावर आधारित लिंक्ड डेटा तयार केला जातो. यामधल्या 3 टेक्नॉलॉजीचा वापर होतो. सो 1, 2, 3 आर करेक्ट. HTTP, RDF आणि URI या प्रमाणित वेब तंत्रज्ञानावर आधारित लिंक्ड डेटा तयार केला जातो. सो आन्सर इज ए. प्रश्न 89, मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा. यामध्ये लिस्ट 1, लिस्ट 2 दिलेले आहेत. त्यामध्ये सॉफ्टवेअरची नावं आहेत एक्स लिब्रिसची जोडी कुणाशी लागते बघा, अल्माशी लागते. एक्स लिब्रिस अल्मा म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन पहिल्यांदा. त्यानंतर पोलरिसची जोडी इनोव्हेटिव्ह इंटरफेसेस इनकॉर्पोरेशन, इनोव्हेटिव्ह इंटरफेसेस इनकॉर्पोरेशनला लागते. कोहाची जोडी लिप लाईम याच्याशी लागते. आणि डी स्पेस याची जी जोडी आहे ती डुरा क्लाउड शी लागते. त्यामुळे 2, 4, 1, 3 सी इज आन्सर. पुढचा प्रश्न 89वा प्रश्न झालेला आहे. 90वा प्रश्न, अतिशय बारकाईने या सर्व प्रश्नांचा अभ्यास करावायचा आहे. असर्शन आणि रिझन. न्यू जेनलिब इज अ फ्रीली अवेलेबल सॉफ्टवेअर. बरोबर आहे, फ्रीली अवेलेबल आहे. न्यू जेनलिब आज्ञावली मोफत उपलब्ध आहे, करेक्ट. रिझन बघा, न्यू जेनलिब कॅन बी कस्टमाइज डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट ऑफ लायब्ररीज. ग्रंथालयाच्या गरजेनुसार न्यू जेनलिब मध्ये बदल केले जाऊ शकतात, परंतु हे वाक्य फॉल्स आहे. न्यू जेनलिब मध्ये कस्टमायझेशन करता येत नाही लायब्ररी यांच्या रिक्वायरमेंट नुसार, म्हणून आर इज फॉल्स, ए इज ट्रू, सी इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 91, अरेंज द फॉलोइंग मेटा सर्च इंजिन. हे काय आहेत मेटा सर्च इंजिन? अकॉर्डिंग टू देअर डेट ऑफ लॉन्चिंग. खालील मेटा सर्च इंजिनची त्यांच्या निर्मिती तारखेनुसार रचना करा. आता निर्मिती तारखा माहिती पाहिजे, मग मी इथं लिहिलेले आहेत या सर्व ऍडिशनल इन्फॉर्मेशन. त्यामध्ये सगळ्यात अगोदर जो आलेला आहे तो मेटा क्राउडर, जो 7 जुलै 1995 ला लॉन्च झाला. त्यानंतर एक्साइट 1995 ला लॉन्च झाला. त्यानंतर डॉगपाईल 1996 साली लॉन्च झालं. आणि कयाक हा 2004 साली लॉन्च झाला. उत्तर डी आहे, परंतु थोडे सेट भवनकडून चूक झालेली आहे. त्यांनी उत्तर डी हेच करेक्ट आन्सर फायनल आन्सर की मध्ये दिलं असलं तरी सुद्धा ऑप्शन मात्र जिथं 1 आहे तिथं 2 हवा होता आणि जिथं 2 हवा आहे तिथं 1 हवा होता. आता ही चूक आपण अभ्यासक म्हणून सुधारून घ्यायला हवी. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, हा प्रश्न चांगला लक्षात ठेवावा लागेल. प्रश्न 92,
identify the correct sequence of following citation indexing services as per their year of origin. खालील उद्धरण निर्देश सेवांचा त्यांच्या निर्मिती वर्षानुसार अचूक क्रम लावा. आता इथं देखील मी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहे, कारण हे जे सायटेशन इंडेक्स आहे त्याचे जे इयर ऑफ ओरिजिन आहे ते आपण या पद्धतीने पाहू शकतो. सगळ्यात अगोदर जो आला तो सायन्स सायटेशन इंडेक्स दोन नंबरचा जो आहे तो आला त्या 1961 साली. त्यानंतर सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स 1973 ला आला. त्यानंतर आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज सायटेशन इंडेक्स 1978 ला. इंडियन सायटेशन इंडेक्स हा 2004 साली आलेला आहे. त्यामुळे इयर ऑफ ओरिजिन हे त्यांच्या निर्मिती वर्षानुसार अचूक क्रम लावायचा असेल तर सी या पद्धतीने लावा लागेल. 2134 2134 इज द आन्सर. आन्सर इज सी, सायन्स सायटेशन इंडेक्स. त्यानंतर सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स, त्यानंतर आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज सायटेशन इंडेक्स आणि शेवटी इंडियन सायटेशन इंडेक्स. अशा पद्धतीने याचा क्रम लावता येणार आहे. प्रश्न 93 अतिशय महत्वाचा प्रश्न. व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टेप्स ऑफ रिसर्च डेव्हलपमेंट इन स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड. शास्त्रीय पद्धतीच्या चक्रातील संशोधनाच्या विकासाच्या टप्प्यांचा अचूक क्रम कोणता आहे. ही आकृती कायम लक्षात ठेवा. याला नादिर म्हणतो, याला झेनित म्हणतो, याला असेंडिंग आणि याला डिसेंडिंग असं नाव आहे. ही स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड जी डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी दिलेली आहे त्याचा योग्य क्रम लावायचा. आता झेनित म्हणजे कळस, मराठीमध्ये त्याला कळस असं म्हणतो, त्यामुळे झेनित हा नेहमी वर असतो आणि याची सुरुवात होते ती अवरोही बिंदूने, म्हणजे त्याला नादिर असं म्हटलेलं आहे अवरोही बिंदूनी. असेंडिंग चढता क्रम असतो हा या झेनित आणि असे नादिरच्या मध्ये असतो आणि शेवटी उतरता क्रम जो असतो तो डी आहे, डिसेंडिंग ऑर्डर त्याला म्हणतात. सिक्वेन्स सोपा आहे, इथून स्टार्ट करायचं, इकडे जायचं, त्यानंतर इकडे आणि त्यानंतर इकडे, अशा पद्धतीचा हा क्रम आहे. हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळं पहिल्यांदा त्यांनी 3 नंबरला घेतलेला आहे, त्यानंतर त्यांनी 1 नंबरला घेतलेला आहे, म्हणजे असेंडंटला घेतलेला आहे. पहिला नादिरला घेतलं, नंतर असेंडंटला घेतलं, शेवटी 3 नंबरला झेनितला घेतलं आणि शेवटी डिसेंडंटला घेतलेला आहे. 3142 हे उत्तर आहे आणि हे बरोबर आहे आणि मी डायग्रामॅटिकली तुम्हाला एक्सप्लेन केलं. पुढचा प्रश्न आहे 94, अतिशय महत्वाचा प्रश्न. मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा, यादी वन, यादी वन आणि यादी टू. आता बघूयात लायब्ररी सर्क्युलेशन रेकॉर्ड हे सेकंडरी डेटा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हा डेटा सेकंडरी डेटा आहे. इंटरव्ह्यू मध्ये एका फोकस ग्रुपवर ठराविक ग्रुपवर फोकस ग्रुप असतो, त्यांची इंटरव्ह्यू घेतली जाते. ऑब्झर्वेशनचे दोन प्रकार आहेत, पार्टिसिपंट अँड नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. आणि क्वेश्चनेअरचे देखील हे प्रकार आहेत, क्लोज आणि ओपन एंडेड क्वेश्चनेअर. त्यामुळं आपल्याला खूप साध्या पद्धतीने लक्षात ठेवता येतं, 1 2 3 4 अशाच पद्धतीने त्याचा क्रम दिलेला आहे. सो आन्सर इज ए. त्यानंतर प्रश्न 95, विच ऑफ द फॉलोइंग कन्सेप्ट आर बेस्ड ऑन सायटेशन काउंट्स. खालील पैकी कोणत्या संकल्पना उल्लेखांच्या मोजणीवर आधारलेल्या आहेत. आणि दोनच संकल्पना आहेत, 2 and 3 आर करेक्ट. आन्सर इज बी, एस एन आय बी अँड एस जे आर. दीज टू कन्सेप्ट आर बेस्ड ऑन सायटेशन काउंट्स. प्रश्न पुढचा बघूया, 96 प्रश्न. डॅश डॅश अँड डॅश डॅश आर डेटा कलेक्शन टेक्निक्स अँड टूल्स. टिंबटिंब आणि टिंबटिंब ही माहिती संकलनाची तंत्रे आणि साधने आहेत. आणि पहिलं आहे डायरी आणि दुसरं आहे सर्वे मंकी. आणि उत्तर आहे 3 and 4 हे बरोबर आहेत. 3 and 4 आर करेक्ट. सो आन्सर इज सी, डायरी अँड सर्वे मंकी आर डेटा कलेक्शन टेक्निक्स अँड टूल्स. पुढचा प्रश्न,
प्रश्न आहे 97 असर्शन रीजन विधान आणि कारण. असर्शन ए मीन मीडियन अँड मोड आर सिंपल स्टॅटिस्टिकल टेक्निक्स टू अंडरस्टँड सेंट्रल टेंडन्सी ऑफ डेटा. सरासरी मध्यक आणि बहुलक ही संशोधन माहितीची मध्यवर्ती प्रवृत्ती जाणून घेण्याची सुलभ सांख्यिकीय तंत्रे आहेत आणि हे उत्तर बरोबर आहे. दीज आर द मोस्ट अडॉप्टेड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स फॉर अनालायझिंग क्वालिटेटिव्ह डेटा ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. ऐतिहासिक संशोधनातील गुणात्मक डेटाच्या विश्लेषणासाठी ही सांख्यिकीय तंत्रे बहुतांश वेळा वापरली जातात. गुणात्मक डेटा या शब्दाला अंडरलाईन करा, कारण ही जी आहे ती क्वांटिटेटिव्ह डेटासाठी जास्त महत्वाची आहे. त्यामुळे रीजन जे आहे ते चुकीचं आहे किंवा रॉंग आहे. सो आन्सर ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. ए बरोबर आहे परंतु आर चूक आहे, म्हणून उत्तर सी आहे. उत्तर सी आहे. प्रश्न 98 असर्शन आणि रीजन. रिसर्च युजली प्रोव्हाइड्स डिपेंडेबल सोल्युशन्स. संशोधन बहुतांश वेळा अवलंबून राहता येतील असे उपाय पुरवितो. ओके. आणि दुसरा आहे रिसर्च बेस्ड लायब्ररी डिसिजन्स ऑलवेज प्रूव्ह रॉंग. संशोधनाधारित घेतलेले ग्रंथालय निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात. संशोधनाधारित घेतलेले निर्णय असतील तर ते चुकणार नाही, फारसे चुकणार नाही, नेहमी चुकणार आहेत हे तर वाक्य चूकच आहे, लक्षात घ्या. आणि पहिलं वाक्य काय, रिसर्च युजली प्रोव्हाइड डिपेंडेबल सोल्युशन्स. आणि संशोधनामध्ये डेटा आणि डेटावर आधारित जे निष्कर्ष त्याला महत्व असतं, त्यामुळे असर्शन हे बरोबर आहे. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स अँड आन्सर इज सी. पुढचा प्रश्न 99 अतिशय चांगला प्रश्न आहे. पुन्हा एकदा असर्शन ए आणि रीजन आर आपण वाचूयात. असर्शन युझिंग अदर्स लिटरेचर विथ प्रॉपर एक्नॉलेजमेंट इज कन्सिडर्ड ऍज अन एथिकल रिसर्च प्रॅक्टिस. योग्य त्या ऋणनिर्देशासह इतरांचे वाचन साहित्य वापरणे ही एक नैतिक संशोधन प्रगत रीत समजली जाते. आणि अगदी बरोबर आहे वाक्य. पण आपण आपण संशोधन करत असताना रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर घेतो, आणि जर रिव्ह्यू घेतला असेल तर आपण त्याचा उल्लेख एक्नॉलेजमेंट मध्ये करतो. युझिंग अदर्स लिटरेचर विदाउट प्रॉपर एक्नॉलेजमेंट लीड्स टू प्लॅगियरिझम. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. योग्य त्या ऋणनिर्देशाशिवाय इतरांचे वाचन साहित्य वापरल्यास वाङ्मय चौर्य होते. दोन्हीही वाक्य बरोबर आहेत. बोथ ए अँड आर ट्रू. सो आन्सर इज ए. अँड दिस इज लास्ट क्वेश्चन, 100वा प्रश्न. द रेफरन्स मॅनेजमेंट टूल मेंडेले इज डेव्हलप्ड बाय. मेंडेले हे संदर्भ व्यवस्थापनाचे साधन टिंबटिंब यांनी विकसित केले आहे. आणि एल्स इव्हियर. मेंडेले कोणी विकसित केले, एल्स इव्हियर यांनी विकसित केले आहे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.